नेक्स्ट आहे द आउटपुट एक्सप्रेशन फॉर द कार्नॉफ मॅप शोन बिलो इज. आपल्याकडे एक आता के मॅप दिलेला आहे आणि या के मॅपचा आपल्याकडे काय विचारलेला आहे तर आउटपुट एक्सप्रेशन दिलेला आहे. हा काय तर के मॅपची फिगर आहे आणि या ठिकाणी याचे काय तर ऑप्शन आहे. जर आपण ऑप्शनकडे पाहिलं तर ए प्लस बी बार आहे, त्यानंतर ए प्लस सी बार आहे. म्हणजे ऑप्शनकडे काय करतात तर या ठिकाणी ए प्लस समथिंग आहे म्हणजे काय या ठिकाणी एकतर आपल्याकडे या ठिकाणी सम ऑफ प्रोडक्ट शकतो किंवा प्रोडक्ट ऑफ सम असू शकतो. आता आपल्याला माहिती आहे का याच्यामध्ये काय आहे तर नाही. जर आपल्याला काही म्हणून माहिती नसेल तर आपण पहिल्यांदा काय करणार तर या के मॅपच्या फिगरकडे बघणार. याच्यामध्ये व्हेरिएबल किती तर व्हेरिएबल तीन आहेत. म्हणजे हा जे काय फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये काय तर तीन व्हेरिएबल आहेत. ए बी सी हे काय तर तीन व्हेरिएबल आहेत. जर आपल्याकडे व्हेरिएबलचा सिक्वेन्स दिला नसेल तर आपण काय करतो ए बी सी डीचा जो काय सिक्वेन्स आहे का त्यानुसार आपण काय करतो व्हेरिएबलचा सिक्वेन्स घेतो. म्हणजे या ठिकाणी आपण सिक्वेन्स घेणार काय तर ए बी सी. याच्यामधला ए हा काय असेल तर एम एस बी असेल आणि सी हा काय असेल तर आपल्याकडे एल एस बी असेल अकॉर्डिंग टू द ए बी सी डी. अच्छा या ठिकाणी काय तर ए आहे, या ठिकाणी काय तर झिरो आहे, या ठिकाणी काय तर झिरो आहे, या ठिकाणी काय तर आपल्याकडे वन आहे. आपण केस नंबर वन घेऊया. या केस नंबर वन मध्ये आपण काय करूया या के मॅपचं सोल्युशन आपण स्वॉप फॉर्मच्या माध्यमातून घेऊया. मग स्वॉप मध्ये आपण म्हटलं होतं काय तर झिरो म्हणजे या ठिकाणी असणारा कॉम्प्लिमेंटेड फॉर्म आहे आणि वन म्हणजे काय तर नॉर्मल फॉर्म आहे. मग स्वॉप मध्ये आपण बेसिकली काय करतो तर वनची या ठिकाणी ग्रुपिंग करतो. म्हणजे जिथे या ठिकाणी वन आहे का त्याला आपण काय करतो ग्रुप करण्याचा प्रयत्न करतो. मग हे ग्रुप कसे बनवायचे तर जेवढ्या या ठिकाणी पॉसिबल मॅक्झिमम ग्रुप तयार होईल का तेवढा मॅक्झिमम पॉसिबल ग्रुप तयार करायचा जेणेकरून काय करेल तर नंबर ऑफ व्हेरिएबल आपल्याकडे कमी लागतील. मग या केसमध्ये वन कुठं कुठं आहे तर वन इथं 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 आहे, त्यानंतर वन इथं इथं आहे इथं इथं. मग आपण काय करणार तर याने हा थ्री व्हेरिएबलचा के मॅप आहे. टू रेस टू पॉवर थ्री म्हणजे काय तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा चेक करणार या ठिकाणी आठ वनचा ग्रुप होतोय का तर हा एसओबी फॉर्म आहे आणि एसओबी मध्ये आपण काय करतो वनचा विचार करतो. आठचा पॉसिबल आहे का तर नाही. इथं चार इथं दोन आहेत सहा झाले पण सहाचा ग्रुप होतो का केमॅप मध्ये तर नाही. केमॅप मध्ये काय होतो नेहमी तर टू रेस टू पॉवरचा ग्रुप होतो. टू रेस टू पॉवर वन असेल, टू असेल, थ्री असेल, फोर असेल. आतानंतर आपण बघणार काय तर टू रेस टू पॉवर टूचा ग्रुप होतोय का तर होतोय. या ठिकाणी काय तर टू रेस टू पॉवर फोर इज टू रेस टू पॉवर टू इज इक्वल टू काय तर फोर आहे. फोरचा ग्रुप याच्यामध्ये होतोय का तर होतोय. कुठे होतोय तर एक ग्रुप हा आपल्याकडे फोरचा तयार होतोय. अच्छा त्यानंतर आपण पाहणार टू रेस टू पॉवर वनचा ग्रुप तयार होतोय का तर टू रेस टू पॉवर वन म्हणजे टूचा ग्रुप तयार होतोय का तर होतोय. कुठे होतोय तर या ठिकाणी हा एक ग्रुप तयार होतोय आणि हा एक ग्रुप तयार होतोय. पण आपण काय करतो तर मॅक्झिमम पॉसिबल ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मॅक्झिमम किंवा लार्जेस्ट वनचा ग्रुप तयार करतो. आता हा तर आपण चारचा केला पण दुसरी मेथड काय या केसमध्ये तर या ठिकाणी हा जो काय के मॅप आहे त्या के मॅपचा जो काय हा ग्राफ आहे त्या ग्राफला आपण फोल्ड करू शकतो. ज्यावेळेस आपण याला फोल्ड करूया का त्या फोल्ड केल्यानंतर हे जे काय दोन साईडचे वन आहेत का यांना आपण काय करणार तर ऍडजसंट वन म्हणून घेणार का तर फोल्ड केल्यानंतर जर आपण सपोज पेपर फोल्ड केला असेल तर हा वन इथं येईल आणि हा वन इथं येईल. म्हणजे ऍक्च्युली हे दोन वन्स आणि हे दोन वन्स काय तर एकमेकांना ऍडजसंट आहेत. म्हणजे हे दोन वन्स आणि हे दोन वन्स अगेन काय बनेल आपल्याकडे तर क्वाड बनेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे जो काय हे दोन आहेत का या दोनचे काय बनेल आपल्याकडे तर क्वाड बनेल. म्हणजे आपल्याकडे दोन क्वाड बनतील. हा एक क्वाड आहे आणि हा एक क्वाड आहे म्हणजे काय झाला तर चार वनचा ठिकाणी ग्रुप झाला. आता सपोज मला या क्वाड नंबर फर्स्ट साठी मला काय करायचं आहे रिलेशन लिहायचा. मग या क्वाड नंबर फर्स्ट साठी मी रिलेशन लिहितो काय तर या ठिकाणी हा एसओबी फॉर्म आहे. झिरो म्हणजे काय असेल तर ए बार असेल आणि वन म्हणजे काय तर ए. अच्छा यासाठी बघा हा जो काय ए आहे तो ए या रो मध्ये काय तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा काय तर या ठिकाणचा ए या रो मध्ये अच्छा कॉन्स्टंट आहे. अच्छा मी कॉलम मध्ये बघितलं तर या कॉलम मध्ये बघा इथं काय तर हा बी बार सी आहे, बी बार सी बार आहे. इथं काय तर बी बार सी आहे, या ठिकाणी बी सी आहे आणि या ठिकाणी काय तर बी सी बार आहे. अच्छा हे सगळे चेंज होतात का तर सगळे चेंज होतात. जो चेंज झाला तो इलिमिनेट झाला. म्हणजे या ठिकाणी वरतून काय येते का कॉमन तर वरतून काहीच कॉमन येत नाही. तर म्हणजे या ठिकाणी जो का आपल्याकडे फर्स्ट क्वाड आहे का याचा रिझल्ट काय आला आपल्याकडे तर ए आला. अच्छा आपल्याकडे दुसरं क्वाड कुठं आहे तर हा दुसरं क्वाड इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. म्हणजे हे दोन वन आणि हे दोन वन मिळून काय होतं आपल्याकडे एक क्वाड तयार होतोय. तर यासाठी मी सिम्पल रिझल्ट लिहायला गेलो तर काय होईल तर या ठिकाणी बघा ए बार आणि ए, ए बार आणि ए. म्हणजे या रो मध्ये बघा इथं ए बार आहे आणि इथं ए आहे. आता ए चेंज झाला का तर ए चेंज झाला. म्हणजे या ठिकाणी ए निघून गेला का तर निघून गेला. अच्छा या कॉलम मध्ये बघा आणि या कॉलम मध्ये बघा इथं बी बार सी बार आहे आणि इथं बी बार सी बी सी बार आहे. मग चेंज कोण झाला तर या ठिकाणचा हा बी चेंज झाला. इथं बी बार होता इथं बी झाला. जो चेंज होईल तो निघून जाईल. जो कॉन्स्टंट कन्सिस्टन्स राहील तो काय करेल तर आपल्याकडे आउटपुट मध्ये येईल. मग कॉन्स्टंट कोण राहिला तर इथं सी बार होता इथं सी बार होता. म्हणजे या क्वाडचा रिझल्ट काय आला आपल्याकडे
सी आला. अच्छा आपण घेतली केस कोणती, तर सम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे या ठिकाणी या क्वार्ट्स रिझल्ट काय आहे तर आपल्याकडे ए आहे, दुसऱ्या क्वार्ट्स रिझल्ट काय आहे तर आपल्याकडे सी आहे. म्हणजे आपण काय करणार, दोघांचा सम घेणार. म्हणजे या ठिकाणी हा झाला कोणता फॉर्म, तर एसओपी फॉर्म झाला. म्हणजे ए प्लस सी बार, ए प्लस सी बार याच्यामध्ये आहे का, तर आहे. ऑप्शन नंबर कोणता आहे, तर ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचं काय तर करेक्ट आन्सर आहे. अच्छा ही केस नंबर वन घेतली. जर आपण केस नंबर टू चा विचार केला असेल या केसमध्ये, केस नंबर सेकंड आहे. या केस नंबर सेकंड मध्ये आपण काय करतो तर पॉज फॉर्मचा विचार करतो. आणि जेव्हा मी पॉज बद्दल बोलतो त्या केसमध्ये काय आहे तर झिरो म्हणजे नॉर्मल आहे आणि वन म्हणजे काय तर या केसमध्ये कॉम्प्लिमेंटेड आहे. मग या केसमध्ये ए हा काय तर झिरो, म्हणजे झिरो म्हणजे ए झाला. वन म्हणजे काय तर ए बार झाला. या ठिकाणी काय तर बी सी आहे, पण हा काय तर पीओएस फॉर्म, म्हणजे काय तर प्रोडक्ट ऑफ सम आहे. म्हणजे काय काय तर सम टर्म होतील, म्हणजे या ठिकाणी बी प्लस सी होईल, बी प्लस सी बार होईल, बी बार प्लस सी बार होईल. या ठिकाणी काय तर बी बार प्लस सी होईल. म्हणजे या काय तर इथल्या सम टर्म्स आहेत. अच्छा आपण एसओपी मध्ये काय केलो तर वनचा ग्रुप केलो. पीओएस आपण मध्ये काय करतो बेसिकली, तर आउटपुट जिथं झिरो आहे का त्या झिरोचा आपण विचार करतो. म्हणजे आपण पॉज फॉर्म मध्ये काय करतो तर झिरोचं ग्रुपिंग करतो. मग मॅक्झिमम झिरोचं ग्रुपिंग किती करायचं, तर जेवढ्या ठिकाणी आठ असतील तर आठचा ग्रुप करा, आठ नसतील तर चारचा बघा, चार नसतील तर काय करा दोनचा बघा, आणि दोन नसतील तर काय करा वनचा ग्रुप करा. आता या ठिकाणी काय तर दोनच झिरो आहेत, म्हणजे काय होईल आपल्याकडे तर फक्त आणि फक्त पिअर तयार होईल. मग एक याच्यामधून पिअर तयार करा, ही काय झाली झिरोची पिअर झाली. यासाठी आपल्याकडे आउटपुट रिझल्ट काय असेल, तर पहिल्यांदा एमएसबी कडे बघा. एमएसबी हा काय तर ए आहे, या रो मध्ये काय तर ऑलवेज कॉन्स्टंट आहे, म्हणजे या ठिकाणी काय करेल तर ए होईल. अच्छा आता वरती बघा कॉलम कडे, या कॉलम मध्ये बघा बी प्लस सी बार आहे आणि बी बार प्लस सी आहे. अच्छा चेंज कोण झाला, तर या ठिकाणी हा बी इथं होता, या ठिकाणी बी बार झाला. जो चेंज झाला तो निघून गेला, जो कॉन्स्टंट राहिला, जो कॉन्स्टंट राहिला तो काय आला फायनल मध्ये आला, म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये आला. या ठिकाणी सी बार हा काय तर कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी टर्म कोणते आहे, तर प्रोडक्ट ऑफ सम, म्हणजे काय असेल तर एखादी सम टर्म असेल, म्हणजे ए प्लस या ठिकाणी काय असेल तर सी बार असेल. अगेन रिझल्ट आपल्याकडे आला का, या ठिकाणी काय आला होता ए प्लस सी बार, या ठिकाणी काय आला ए प्लस सी बार. म्हणजे याही ठिकाणी आपण जर पॉस मध्ये रिझल्ट काढला असेल तर फंक्शन वाय इज इक्वल टू काय असेल, ए प्लस सी बार असेल. ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे, तर ऑप्शन नंबर बी हे या क्वेश्चनचं काय तर करेक्ट आन्सर आहे. म्हणजे मला पॉस मधून जाऊ द्या किंवा स्वॉप मधून जाऊ द्या, जर तुम्ही स्वॉप मध्ये गेलं तर काय करणार तर वनचं ग्रुपिंग करणार, आणि जर पॉस मध्ये गेलो तर काय करणार झिरोचं ग्रुपिंग करणार. म्हणजे या ठिकाणी सोपी मेथड कोणती होईल, मग या ठिकाणी जर आपल्याकडे फक्त दोनच झिरो असतील तर आपण काय करणार पॉसचा विचार करणार. या ठिकाणी काय तर वन जास्त आहेत, मग जास्त वनचा विचार करण्यापेक्षा आपण काय करूया सिंपल झिरोचा ग्रुपिंग करूया आणि त्याला पॉस मध्ये लिहूया. आन्सर आपल्याकडे येईल का, तर आन्सर आपल्याकडे लगेच ठिकाणी येऊन जाईल. ऑप्शन नंबर बी हे काय तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द आउटपुट एक्सप्रेशन फॉर द कार्नॉफ मॅप शोन बिलो इज. आता आपल्याकडे फोर व्हेरिएबलचा काय तर कार्नॉफ मॅप आहे. ए बी सी आणि डी याचे काय तर व्हेरिएबल आहेत. आता सिक्वेन्स दिला का, तर सिक्वेन्स नाही दिला, पण एबीसीचा सिक्वेन्स काय असतो आपल्याकडे, तर ए पहिल्यांदा बी सी आणि डी, म्हणजे काय तर आपल्याकडे ए हा एमएसबी असेल आणि डी हा काय तर आपल्याकडला एलएसबी असेल. अच्छा या ठिकाणी आपल्याकडे केमॅप ऑलरेडी दिलेला आहे. जर आपण या ठिकाणी ऑप्शनकडे पाहिलं तर ऑप्शन कशामध्ये आहे, तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी आपल्याकडे ही एक प्रोडक्ट टर्म भेटते आणि ही एक काय तर प्रोडक्ट टर्म आहे. या ठिकाणी प्रोडक्ट टर्म आहे, प्रोडक्ट आहे आणि काय तर प्रोडक्ट आहे. म्हणजे ऑप्शनच्या माध्यमातून आपण जायचं, ऑप्शन मध्ये काय तर प्रोडक्ट टर्म्स आहेत. मग प्रोडक्ट टर्म्स म्हणजे काय तर मीन टर्म्स आहेत, आणि मीन टर्म असतात कोणत्या फॉर्म मध्ये, तर मीन टर्म ह्या असतात एसओपी फॉर्म मध्ये. म्हणजेच सम ऑफ प्रोडक्ट टर्म्स. आता प्रोडक्ट टर्म्स कोणते याच्यामध्ये, तर या ज्या सर्व काय आहेत काय तर प्रोडक्ट टर्म्स आहेत. सम आहे म्हणजे काय तर या दोन प्रोडक्ट टर्मच्या मध्ये काय तर प्लसचं साइन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे बोलावं लागेल कोणाबद्दल, तर एसओपी फॉर्म बद्दल बोलावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा मी एसओपी बद्दल बोलणार का, तेव्हा तेव्हा माझ्याकडे आउटपुट काय असायला पाहिजे, करस्पॉन्डिंग वन असायला पाहिजे. मग एसओपी फॉर्म बद्दल आपण बोलतोय, हा काय तर आपल्याकडे केमॅप दाखवलेला आहे, या ठिकाणी ए बी दाखवलेला आहे. आता या केसमध्ये आउटपुट वन इथं आहे, वन इथं आहे, वन इथं आहे, वन इथं आहे, वन इथं आहे. आता काय तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे, तर एन इज इक्वल टू फोर आहे. तर पॉसिबल कॉम्बिनेशन काय असेल, टू रेस टू पॉवर फोर इज इक्वल टू काय तर 16 पॉसिबल कॉम्बिनेशन. सोळा वनचा ग्रुप होतोय त्याच्यामध्ये, तर नाही होत. नंतर बघा टू रेस टू पॉवर थ्री म्हणजे आठचा ग्रुप होतोय त्याच्यामध्ये, तर आठचा ग्रुपिंग कुठे होत नाही. या ग्रुपिंग करायचं वनचा, पण कोणत्या वनचा, जे वन या ठिकाणी शेजार असतील, जो एक या ठिकाणी एकमेकांचा शेजार आहे तसंच काय करायचा ग्रुप करायचा. त्यानंतर आठचा होतोय का, तर नाही. या त्यानंतर चारचा होतोय का, तर चारचा चेक करा. मग या ठिकाणी हे दोन आहेत आणि हे दोन आहेत,
अच्छा जर याला आपण फोल्ड केलं, याला जर आपण असं फोल्ड केलं तर हा वन आणि हा वन सेदर येतोय का तर सेदर येतोय, म्हणजे याचा ग्रुप कसा होईल तर चारचा ग्रुप होईल, म्हणजे हा इथले दोन वन झाले आणि इथले दोन वन झाले, म्हणजे हा तयार काय झाला सिंपल आपल्याकडे तर एक क्वाड तयार झाला. आणि आपल्याला माहिती पाहिजे जेव्हा क्वाड तयार होईल का तेव्हा तो काय करतो दोन व्हेरिएबलला रिमूव्ह करतो किंवा इलिमिनेट करतो. मग या ठिकाणी बघा आता या ठिकाणी हा काय तर रो आहे, या रो मध्ये याची व्हॅल्यू काय तर ए बार बी आहे, याची काय तर ए बी आहे. अच्छा या कॉलम मध्ये याची व्हॅल्यू काय तर सी बार आणि डी बार आहे, या केस मध्ये काय तर सी आणि सिम्पल डी बार आहे. अच्छा ज्यावेळेस मी या रो कडे बघतोय त्या रोच्या केस मध्ये बघा ए बार आहे इथं इथं या, इथं बी आहे इथं बी या, जो चेंज झाला तो काय गेला निघून गेला, म्हणजे ए बार होता इथं हा ए झाला, म्हणजे ए काय झाला इलिमिनेट झाला. या ठिकाणी काय आला आपल्याकडे तर बी हा राहिला, म्हणजे जो कॉन्स्टंट आहे तो काय करतो आपल्याकडे आउटपुट कडे येतो. आपण रो बद्दल बोललो, कॉलम मध्ये बघा हा एक कॉलम आहे आणि हा एक कॉलम आहे, या ठिकाणी हा सी बार डी आहे म्हणजे सी बार आहे आणि या ठिकाणी हा काय तर सी आहे. सी बार आणि सी दोघे काय झाले चेंज झाले, जो चेंज झाला तो निघून गेला. कॉन्स्टंट कोण आहे तर इथं डी बार आहे आणि इथं काय तो डी बार आहे, म्हणजे आपल्याकडे इथं काय येईल तर या क्वाड मधून आपल्याकडे रिझल्ट येईल काय तर या ठिकाणी बी आणि पुढे काय तर डी बार आहे, म्हणजे आपल्याकडे काय आले बघा तर एक ही प्रोडक्ट टर्म आली आपल्याकडे या क्वाड मधून. अच्छा पुढे काय आहे आपल्याकडे तर एक वन शिल्लक राहिला. केएमएफ चं ग्रुपिंग करताना आपल्याकडे अशा पद्धतीने ग्रुपिंग करायचं की त्यामध्ये असणारा प्रत्येक वन हा कशामध्ये आला पाहिजे तर ग्रुपमध्ये आला पाहिजे. जर तो वन ग्रुप मध्ये येत नसेल तर काय करा सिंगल वन चा ग्रुप तयार करा किंवा सिंगल वन्स घ्या, पण त्या वनला असं मोकळं हवेत सोडायचं नाही आहे. या ठिकाणी आपण हे दोन वन हे दोन वन एक क्वाड तयार केलं पण हा वन राहिला, मग हा वन सिंगलही येऊ शकतो किंवा हा वन या ठिकाणी काय करेल तर या वन सोबत पेअरही करू शकतो. ओव्हरलॅपिंग अलाउड आहे का तर ओव्हरलॅपिंग अलाउड आहे. जेवढं तुम्ही लार्जेस्ट ग्रुप तयार कराल म्हणजे चारचा कराल दोनचा कराल तेवढे काय होतील तर आपल्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल कमी होतील. जर आपण फक्त एकच या ठिकाणी वन घेतला असेल तर काय होईल आपल्याकडे तर कोणताच व्हेरिएबल निघून जाणार नाही आहे, पण त्याऐवजी जर आपण एकाने हे दोन वनला कंबाईन केलं आणि या दोघांची जर आपण पेअर बनवले असेल तर जेव्हा आपण दोघांची पेअर बनवतो त्या केसमध्ये काय होतो तर एक व्हेरिएबल हा निघून जातो, म्हणजे आपण जेवढे जास्त या ठिकाणी वनचे ग्रुप तयार करणार का तेवढे जास्त व्हेरिएबल काय करतील आपल्याकडे आउटपुट मधून निघून जातील. आउटपुट मध्ये बघितलं तर काय आहे तर या ठिकाणी एक आहे दोन प्रोडक्टचा टर्म आणि दुसरं काय तर तीनची टर्म, म्हणजे आपल्याकडे होते चार व्हेरिएबल, चार मधून काय तर एक या ठिकाणी कटला पाहिजे, मला या ठिकाणी दोनचा ग्रुप तयार केला पाहिजे. आता मी दोन वनचा ठिकाणी ग्रुप तयार केला, मग दोन वनचा ग्रुप तयार केला या ठिकाणी करस्पॉन्डिंग रो कोणती आहे तर ए बी ही काय तर करस्पॉन्डिंग रो आहे. आता ए बी कुठे चेंज होतं काय रो मध्ये तर नाही. अच्छा याच्या वरती बघा कॉलम कडे, हा एक कॉलम बघा आणि हा एक कॉलम बघा, या ठिकाणी काय तर हा सी डी. अच्छा सी डी पुढे काय तर सी डी बार, चेंज कोण झाला तर डी चा डी बार झाला, जो चेंज झाला तो निघून गेला, जो कॉन्स्टंट आहे कन्सिस्टंट आहे तो काय झाला आउटपुट मध्ये आला, म्हणजे या ठिकाणी काय तर सी आणि सी इथं येईल, म्हणजे ए बी सी या ठिकाणी या पेअरचा रिझल्ट येईल. आपल्याकडे लिहिले कशामध्ये तर सम ऑफ प्रोडक्ट मध्ये लिहिलं, म्हणजे एसओपी फॉर्म मध्ये आपल्याकडे जे काय फंक्शन असेल त्या फंक्शनचं आउटपुट काय असेल तर फंक्शन सपोज चार व्हेरिएबलचं आहे ए बी सी डी, आउटपुट काय असेल आपल्याकडे तर एसओपी फॉर्म मध्ये बी डी बार प्लस दुसरं काय तर ए बी सी. ऑप्शन आहे का असता तर चेक करा बी डी बार प्लस ए बी सी कुठं आहे तर बी डी बार प्लस बी सी डी इथं आहे, त्यानंतर बी डी बार प्लस ए बी सी म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे तर डी इज द करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने सॉल्व करता आलं पाहिजे. बी डी बार इथं आहे बी डी बार इथं आहे पण इथं ए सी डी ए बी सी आहे का तर नाही आहे, इथं काय तर बी सी डी आहे, त्यानंतर बी डी बार इथं आहे पण इथं काय तर आहे ना दोन टर्म आहेत फक्त, म्हणजे ए आणि बी हे दोनच व्हेरिएबल आहेत पण आपल्याकडे दोन व्हेरिएबल पॉसिबल आहेत काहीच तर नाही. जर आपल्याकडे दोन क्वाडचे ग्रुप तयार झाले असते तर या ठिकाणी आपल्याकडे फक्त चार लिटर आले असते, या ठिकाणी टोटल नंबर ऑफ लिटर किती आले आपल्याकडे तर टोटल नंबर ऑफ लिटर आले आपल्याकडे काय तर पाच. सिम्प्लिफाईड किंवा सिम्प्लिफिकेशन करतो याचा अर्थ काय करतो किंवा मिनिमाइज्ड सोल्युशन देतो याचा अर्थ काय करतो तर जे काय नंबर ऑफ लिटर्स आहेत का आउटपुट मध्ये त्यांना काय करतो आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो कमी करण्याचा प्रयत्न करतो, याला आपण ही काय तर महत्वाची गोष्ट आहे. ऑप्शन नंबर डी याचं काय तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे अ थ्री व्हेरिएबल टू टेबल हॅज अ हाय आउटपुट फॉर द इनपुट्स, कोणते इनपुट्स आहेत झिरो वन झिरो झिरो वन वन अँड वन वन झिरो, द बुलियन एक्सप्रेशन फॉर द सम ऑफ द प्रोडक्ट कॅन बी रिटर्न ॲज. अच्छा या ठिकाणी आपल्याकडे काय तर थ्री व्हेरिएबलचा केमॅप आहे आणि जर ऑप्शन मध्ये पाहिलं तर काय तर ए आहे बी आहे आणि परत काय आहे तर सी आहे, म्हणजे बेसिकली फंक्शन काय तर आपल्याकडे ए बी आणि सी या तीन व्हेरिएबलचा आहे. या केसमध्ये पुढे म्हणतंय काय तर
अ ट्रू टेबल हॅज अ हाय आउटपुट फॉर द इनपुट्स. कोणते कोणते आहेत? तर हे इनपुट्स तीन आहेत आणि या तीन इनपुटसाठी काय आहे तर आपल्याकडे आउटपुट हाय. सपोज आपल्याकडे काय आहे तर तीन इनपुट आहेत, ए बी आणि हे सी काय तर तीन इनपुट आहेत. मग यासाठी आपल्याकडे आउटपुट हाय आहे. जर आमचा आपण इनपुटचा आणि आउटपुटचं कॉम्बिनेशन घेतला असेल तर काय होईल, 0 0 1 0 0 0 पहिल्यांदा होईल, 0 0 1 0 1 0 त्यानंतर 0 1 1 त्यानंतर 1 0 0 त्यानंतर 1 0 1 1 1 0 आणि काय तर 1 1 1. हे काय तर याचे पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत. आपल्याकडे आउटपुट हाय दिलंय कोणासाठी तर 0 1 0 साठी, म्हणजे 0 1 0 कुठे आहे तर इथं आहे, म्हणजे यासाठी आउटपुट काय आपल्याकडे तर हाय आहे. त्यानंतर 0 1 1 0 1 1 कुठे आपल्याकडे तर इथं आउटपुट काय आहे आपल्याकडे हाय आहे. त्यानंतर 1 1 0 कुठे आहे तर 1 1 0 इथं, यासाठी आउटपुट काय आहे तर आपल्याकडे हाय आहे. मग आउटपुट हाय फक्त यासाठी आहे, बाकी सर्वांसाठी काय असेल तर आउटपुट 0 आहे. हाय नाही म्हणजे काय तर लो आहे, म्हणजे यासाठी 0 आला 0 आला 0 आला 0 आला आणि काय आला, सिम्पल आपल्याकडे 0 आला. अच्छा या ठिकाणी याच काय आहे तर मिन टर्म्स आहेत, म्हणजे या ठिकाणी 0 0 0 म्हणजेच काय तर मिन टर्म नंबर M0 आहे. ही काय तर मिन टर्म नंबर M1 आहे. या ठिकाणी मिन टर्म नंबर काय तर M2 आहे. या ठिकाणी काय तर मिन टर्म नंबर M3 आहे. या ठिकाणी काय तर मिन टर्म नंबर M4 असेल, त्यानंतर ही M5 असेल, त्यानंतर ही M6 आहे आणि ही काय तर आपल्याकडे असणारी मिन टर्म नंबर 7 आहे. म्हणजे जर आपण विचार केला असेल SOP फॉर्म मध्ये तर जे काय गिव्हन एक्सप्रेशन आहे का, ते गिव्हन एक्सप्रेशन बेसिकली कसं आहे तर गिव्हन एक्सप्रेशन इन द टर्म्स ऑफ द SOP फॉर्म समेशन ऑफ द काय तर मिन टर्म्स आहेत. कोणत्या कोणत्या मिन टर्म्सला आउटपुट आहे आपल्याकडे, तर या ठिकाणी M2 असेल, M3 आणि काय तर M6 आहे, म्हणजे 2 3 आणि 6 याला काय तर आपल्याकडे आउटपुट आहे. म्हणजेच काय असेल तर M2 + M3 + काय तर M6 याला आपल्याकडे काय तर आउटपुट हे आहे. अच्छा या ठिकाणी M2 म्हणजे काय आहे तर मिन टर्म नंबर 2 आहे. कोणत्या तर मिन टर्म नंबर 2 आहे, मला 2 लिहायचं आहे, म्हणजे काय असेल तर या ठिकाणी SOP मध्ये मी काय करतो आउटपुट हायचा विचार करतो. मग आउटपुट हाय पॉसिबल कधी असेल, या ठिकाणी 0 1 0 0 म्हणजे 0 × 1 काय तर 0 आहे. त्यानंतर 0 × 0 काय तर 0 आहे. मला आउटपुटला तर हाय पाहिजे, मग या ठिकाणी काय करतो SOP मध्ये 0 म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंटेड फॉर्म आहे आणि 1 म्हणजे काय तर नॉर्मल फॉर्म आहे. या ठिकाणी काय तर 0 1 0 म्हणजे M2 म्हणजे बेसिकली काय असेल तर A⊕B⊕C⊕ म्हणजे या ठिकाणी हा काय तर ऍक्च्युली A⊕B आणि काय तर C⊕ आहे, म्हणजे काय झालं आपल्याकडे 2 झाला. अच्छा प्लस या ठिकाणी M3 म्हणजे काय आहे तर M3 इज नथिंग बट द A⊕BCB. बी सी म्हणजे जो काय 3 आहे तो 3 म्हणजे काय तर A⊕BC. त्यानंतर आपण पुढे पाहतो M6 आणि M6 म्हणजे काय आपल्याकडे तर या ठिकाणी असणारा A⊕B आणि C⊕ म्हणजे हा काय तर M6 आहे. काय A⊕B का तर हा नॉर्मल फॉर्म आहे SOP मधला आणि 0 म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंटेड A⊕B आणि काय तर C⊕ म्हणजे आपल्याकडे जे काय आउटपुट फंक्शन आहे का, ते आउटपुट फंक्शन आलेलं आहे कसं तर A⊕BC⊕ A⊕BC + काय तर A⊕BC⊕ आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी विचार केला असेल आउटपुटचा तर आपल्याकडे आउटपुट कसं येत आहे बघा, तर Y is A⊕BC⊕ A⊕BC + A⊕BC⊕ हे काय तर आपल्याकडे आउटपुट आहे. पण जर आपण ऑप्शन मध्ये पाहिलं तर ऑप्शन मध्ये काय आपल्याकडे तर काही कोटर आपल्याकडे मिनटम मध्ये 3 व्हेरिएबल दिसतात का, तर नाही. तर आपल्याकडे काय तर 2 व्हेरिएबल आहेत, 2 आहेत, म्हणजे आपल्याकडे हे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे का याचं, तर नाही. मग याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सिम्प्लिफाय कसं करायचं तर या ठिकाणी आपल्याकडे कॉमन कोण दिसतंय का बघायचं, या ठिकाणी A⊕B आहे, या ठिकाणी A⊕B आहे, पण या ठिकाणी A⊕B आहे का, तर नाही. म्हणजे इथून आपल्याकडे कॉमन येईल काय तर A⊕B कॉमन काढला, राहिला काय तर C⊕ + C राहिला, पुढची टर्म काय तर ऍज इट इज A⊕BC⊕. अच्छा C⊕ + C म्हणजे काय तर ऑलवेज इक्वल टू 1 आहे, म्हणजे राहिला काय या ठिकाणी सिम्पल तर A⊕B + या ठिकाणी A⊕BC⊕ राहिलं का, तर C⊕ + C म्हणजे काय तर ऑलवेज इक्वल टू 1 आहे. अच्छा आता याच्या पुढे जाऊन बघा, या ठिकाणी A⊕B आहे आणि पुढे काय तर A⊕BC⊕ आहे, याच्यामध्ये कॉमन कोण आहे तर B कॉमन आहे, देअरफोर B ला आपण कॉमन काढलं, राहिलं काय तर इथं राहिला A⊕ आणि इथं काय राहिला तर A⊕C राहिला, A⊕C⊕ राहिला. अच्छा या ठिकाणी A⊕ + A⊕C⊕ आहे. जर या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करण्याचा प्रयत्न केला, ए ला पहिल्यांदा या ए बरोबर डिस्ट्रीब्युट करा, ए ला नंतर काय करा या C⊕ डिस्ट्रीब्युट करा, म्हणजे या ठिकाणी बाय अप्लायिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय होईल आपल्याकडे तर A⊕ + A, पुढे काय होईल आपल्याकडे तर A⊕ + C⊕. हा काय झाला या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला.
डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय आपण कसा करतो, तर सपोज आपल्याकडे फंक्शन असेल ए प्लस बी सी ए काय, तर आपल्याकडे फंक्शन आहे आणि या काय या ठिकाणी मला काय करायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे. तर पहिल्यांदा मी या ए ला बी सोबत डिस्ट्रीब्युट करणार, दोघांच्या मध्ये साईन काय आहे तर डॉट आहे, नंतर काय करणार ए ला या सीवर डिस्ट्रीब्युट करणार, म्हणजे काय असेल तर ए प्लस बी दोघांच्या मध्ये साईन काय आहे तर डॉट हे साईन, नंतर काय असेल तर ए प्लस सी. सेम लॉ मी काय केला इथं अप्लाय केला, अगेन ए प्लस ए बार इज इक्वल टू काय आहे तर वन आहे, म्हणजे सिम्पल आपल्याकडे राहील काय तर बी ब्रॅ बाहेर राहील ब्रॅकेटमध्ये काय असेल तर ए बार प्लस सी बार असेल. जर आपण सॉल्व्ह केलं तर काय रिझल्ट येईल, ए बार बी प्लस बी सी बार, हे काय आहे तर आपल्याकडे आउटपुटचं एक्सप्रेशन आहे. ऑप्शन आहे का 7 आहे, ए बार बी प्लस बी सी बार ऑप्शन नंबर काय आहे तर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर आहे, म्हणजे याला आपण अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकतो. अच्छा मला असं सिम्प्लिफिकेशन करायचं नाही यार, मग मला केमएफच्या माध्यमातून जायचं, जाऊ शकतो का तर जाऊ शकतो. जर मला केमएफच्या माध्यमातून जायचं असेल तर माझ्याकडे थ्री व्हेरिएबलचा मला केमएफ ड्रॉ करायला गेलं, माझ्याकडे मीन टर्म्स आहेत कोणत्या कोणत्या आहेत तर एम टू एम थ्री आणि काय तर एम सिक्स ला माझं आउटपुट आहे. जर मी या ठिकाणी केमएफचा विचार केला असेल, मेथड नंबर सेकंड आहे या केसमध्ये, आपण फर्स्ट पाहिले मेथड नंबर काय आहे तर सेकंड आहे, मला केमएफच्या माध्यमातून सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. मग केमएफ आपल्याकडे काय आहे तर तीन व्हेरिएबल्स आहे, कोणता आहे तर ए बी आणि सी, काय तर तीन व्हेरिएबल आहेत, म्हणजे याच्यामध्ये काय तर आपल्याकडे एट सेल होतील. मग या ठिकाणी मी काय करतो तर आठ सेल या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉ करतो, या ठिकाणी असेल ए, या ठिकाणी काय तर बी सी. आता मला ऑप्शन कशामध्ये आहेत माझ्याकडे, तर या ठिकाणी प्रोडक्ट टर्म्स मध्ये आहेत, म्हणजे काय तर एसओपी फॉर्म आहे, म्हणजे या ठिकाणी झिरो असेल वन असेल, झिरो 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 वन 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 आणि काय तर वन झिरो, म्हणजे काय तर बी बार सी बार, बी बार सी बी सी आणि या ठिकाणी काय तर बी सी बार, या ठिकाणी काय तर ए बार आणि हा काय तर या. अच्छा या सेलचं नंबरिंग असतं कसं असतं तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, काय असेल झिरो वन टू थ्री, त्यानंतर फोर फाईव्ह सिक्स आणि काय तर सेव्हन. अच्छा माझ्याकडे मीन टर्म्स आहेत कुठं आहेत तर मीन टर्म्स आहेत टू थ्री सिक्स ला, म्हणजे या ठिकाणी माझं आउटपुट हाय आहे. कुठं आहे तर टू ला एक आउटपुट हाय आहे माझ्याकडे, त्यानंतर थ्री ला एक आउटपुट हाय आहे, माझ्याकडे काय तर सिक्स ला एक आउटपुट हाय आहे, बाकी सर्व ठिकाणी काय तर झिरो आहे. मला एसओपी फॉर्म मध्ये झिरोचा विचार करायचा आहे का तर नाही, मला एसओपी फॉर्म मध्ये फक्त वनचा विचार करायचा आहे. मग वन कुठं कुठं आहे तर वन टू थ्री आणि काय तर सिक्स या सेल नंबर मध्ये वन आहे. मी काय करतो पहिल्यांदा मॅक्झिमम आठचा ग्रुप होतोय का बघतो, वनचा होतोय का नाही, त्यानंतर चारचा होतोय का बघतो, चार वनचा होतोय का याच्यामध्ये नाही, त्यानंतर चारचा होत नसेल तर मी काय करणार दोन वनचा ग्रुप होतोय का बघणार, म्हणजे पेअर होतोय का बघणार. मग पेअर पॉसिबल आहे का याच्यामध्ये, पॉसिबल आहे. कुठे पॉसिबल आहे तर या ठिकाणी एक पेअर माझ्याकडे, ही एक पेअर पॉसिबल आहे. अच्छा ही एक पेअर बनवली, या पेअरचा रिझल्ट काय आहे आपल्याकडे, तर या पेअर मध्ये कॉन्स्टंट कोण आहे तर हा या ठिकाणचा ए बार कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी या कॉलम कडे बघा, चेंज कोण होतोय तर इथं सी आहे इथं सी बार आहे, म्हणजे ह्या वनचा काय झाला झिरो झाला, जो चेंज झाला तो निघून गेला. कॉन्स्टंट कोण आहे इथं बी आहे आणि इथं बी आहे, म्हणजे ए बार बी इथं आला. अच्छा हा एक पेअर बनवला पण हा वन राहिला ना, मग या वनला जर मी एखादी सिंगल वन घेतला असेल तर सिंगल वन घेतल्याच्या कारणामुळे कोणतंच व्हेरिएबल या ठिकाणी रिड्यूस होणार नाहीये. सपोज जर मी या ठिकाणी या वनचाच एका सिंगल ग्रुप वन केला असेल, म्हणजे वनलाच मी काय केलं ऍज अ सिंगल वन्स घेतला असेल, त्याचं आउटपुट इक्वेशन काय आलं बघा सिंगल वनचा, तर सिंगल वनचं आउटपुट इक्वेशन येईल. या ठिकाणी हा कोण आहे तर ए बार आहे, ए आहे सिम्पल रो मध्ये, आणि कॉलम मध्ये कोण आहे तर कॉलम मध्ये बी आणि सी बार आहे. माझ्याकडे आउटपुट एक्सप्रेशन काय आलं, वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी सी बार. अच्छा मी ऑप्शन कडे गेलो, तर ऑप्शन मध्ये असं कोणतं ऑप्शन आहे का तर नाही आहे. ऑप्शन मध्ये काय तर फक्त दोनच व्हेरिएबलची काय तर प्रोडक्ट टर्म्स आहे, म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे दोनचा ग्रुप तयार होत असताना मी काय केला, फक्त एका सिंगल वनचा सिंगल वन घेतला, आणि सिंगल वन घेतल्यामुळं या ठिकाणी कोणता व्हेरिएबल रिड्यूस झाला का तर नाही आहे. माझ्याकडे तीन व्हेरिएबल होते आणि आउटपुट मध्ये माझ्याकडे काय भेटले, तीनच व्हेरिएबल भेटले इथं. पण ज्यावेळेस मी पेअर बनवली त्या पेअर मध्ये काय झाला, ए बार बी आला आणि सी हा व्हेरिएबल काय झाला निघून गेला. म्हणजे हे मी इथं होत असताना पेअर होत असताना मी काय केला, सिंगल वनचा ग्रुप केला, त्यामुळे माझं काय झालं आउटपुट चुकलं. मग या ठिकाणी मी काय करणार आता, तर या वन सिंगलचा ग्रुप न करता मी काय करणार, तर हा जो काय राहिलेला वन आहे का, या राहिलेला वनला मी काय करणार, तर जो वरचा वन आहे का याच्याबरोबर काय करणार, पेअर करणार. ज्यावेळेस मी ही या ठिकाणी दुसरी पेअर बनवेल का, ही पेअर नंबर टू ही पेअर नंबर वन आहे, या केसमध्ये हा काय झाला तर दोन वनचा ग्रुप झाला. अच्छा या केसमध्ये बघा हा कॉलम आहे, या कॉलम मध्ये काय असेल रिझल्ट याचा, सिंपल तर बी सी बार असेल. अच्छा या ठिकाणी इकडे बघा ए बार आहे, ए चेंज झाला का तर चेंज झाला, जो चेंज झाला तो निघून गेला,
जो चेंज झाला तो निघून गेला, म्हणजे आपल्याकडे आउटपुटला काय आलं बघा, तर आउटपुट वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस बी सी बार. आउटपुट काय आलं तर ए बार बी प्लस बी सी बार. इथं काय आलं होतं ए बार बी प्लस बी सी बार. दोन्ही केसमध्ये आपल्याकडे आउटपुट सेम आलं का, तर दोन्ही केसमध्ये आपल्याकडे आउटपुट सेम आलं. म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे तर फक्त आपल्या कन्सेप्ट काय क्लिअर पाहिजे, तर मेथड नंबर एनं सॉल्व्ह करा किंवा मेथड नंबर त्यानं सॉल्व्ह करा. आता तुम्हाला मेथड नंबर वन मेथड नंबर टू समजेल कधी, तर हे जे आपण पाहिलं होतं काय, पाहिलं होतं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये जो की होता एसओपी आणि पीओएस फॉर्मचा, आणि हे जे पाहिलं ते आपण आजच्या क्लासमध्ये पाहिलं, म्हणजे कोणता तर केएमचा क्लास पाहिला, म्हणजे तो क्लास आणि हा क्लास दोन्ही हा क्लास काय तर महत्वाचे आहे. तर कारण या केसमध्ये आपण काय करतो तर जे काय बुलियन फंक्शन आहे की या बुलियन फंक्शनला आपण मिनिमाइज्ड फॉर्ममध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो ही या ठिकाणची काय तर महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी असणारे नंबर ऑफ लिटल्स किती आहेत, फोर आहेत. या ठिकाणी किती आहेत तर फोर आहेत. किती तर आपल्याकडे तर फोर हे काय तर याच्यामध्ये असणारे लिटरल्स आहेत. पण ज्यावेळेस आपण एखादे सिंगल वनचा ग्रुप केला होता त्या केसमध्ये काय आले होते तर ही टर्म पाच होती, या ठिकाणी काय आले तीन व्हेरिएबल आले. दोन प्लस तीन किती आले होते तर पाच व्हेरिएबल आले होते. म्हणजे सिम्प्लिफिकेशन करतो याचा अर्थ काय, तर आपल्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबलला काय करायचं आहे रिड्यूस करायचं आहे आउटपुटमधून, सॉरी नंबर ऑफ लिटरलला आपल्याला काय करायचं आहे रिड्यूस करायचं आहे आउटपुटमधून.